मेंदूविषयी आपण विचार करतो की खरा आपला राजा कोण, आपला तुमचा ताबा कोणाकडे असतो. सकाळ झाली आहे, शेजारी पाजारी जागे झाले, एकामागून एक व्यक्तींची हालचाल सुरू केली आहे. थोड्या वेळापूर्वी तुम्हीही गाढ झोपेत होता. तुमच्या मेंदूतील जैविक घटक मगाशी जसे होते तसेच आताही आहेत, ते एक सारखे आहेत, पण जाणीव शक्तीत आमूलाग्र बदल झाला आहे. तुमच्या हाती सकाळचे वृत्तपत्र आले आहे, ते पाहून अर्थ तुमच्या मनामध्ये उमटू लागला आहे. हातावर सूर्याचे कोळे ऊन पडले आहे, तर डोक्याला हवेची थंड झुळूक जाणवते आहे. याला तुम्ही जागे झालात असे म्हणता, पण वृत्तपत्र वाचताना अर्थ कसा कळतो? या क्रियेची तुम्हाला जाणीवही होत नाही. डोळ्यापासून मेंदूपर्यंत अब्जावधी गोष्टी घडलेल्या असतात. जर अपरिचित भाषा तुम्ही पाहाल तर ती अक्षरे चित्रविचित्र आकार वाटतील, अर्थबोध काहीच होणार नाही. मग सांगा, या क्रियेवर कोणाचे नियंत्रण असते? तुम्ही या बोटीचे कप्तान आहात की अन्य कोणी? तुमच्या कृतीमागे मज्जा संस्थेची प्रचंड हालचाल चालू असते. निर्णय घेण्याची चांगली क्षमता मेंदूकडेच असते, त्यावरच तुमच्या जीवनाचा दर्जा अवलंबून असतो. तुम्ही जागृत असता हा मेंदूच्या क्रियेचा अल्पसा भाग आहे. तुमच्या कृती, तुमचे पूर्वग्रह, तुमचे समज गैरसमज हे मेंदूच्या नेटवर्कमधून बाहेर पडतात, त्यावर तुमचा प्रत्यक्ष ताबा असतच नाही. एवढेच नाही तर तुम्ही झोपेत असा, नाही तर नशेत, नाही तर विशुद्धावस्थेत मेंदूच राज्य करत असतो, तो काम करतच असतो. खरा राजा तोच ठरतो. त्याचे अब्जावधी न्यूरॉन्स नावचे सेवक प्रचंड गतीने काम करत असतात आणि याची जाणीवही तुम्हाला असत नाही. त्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स काम करत असतात आणि हे सगळं करत असताना तुम्हाला त्याची काहीही जाणीव असत नाही. म्हणजे खरा जागृत जो असतो तो तुमच्यातला मेंदू असतो.